माझं वजन कमी करण्यासाठी मी डॉक्टरांच्याकडे गेलो होतो आणि डॉक्टरांनी मला काही खाण्याविषयी पथ्य सांगितली होती. अन्न खाताना आधी फळं, काकडी, गाजर हे तर खायचंच खायचं, पण काही पांढरी पदार्थ जशी मैदा, गव्हाचं पीठ, मीठ कमी, साखर कमी सांगितलं होतं. फळं खाताना सुद्धा स्ट्रिक्टली सांगितलं होतं की चिकू खायचं नाही, त्यासोबतच आंबा खायचा नाही. सीताफळ, चिकू आणि आंबा या पदार्थांना वर्ज्य केलं होतं. पहिली 3-4 महिने मी आंबा नाहीचं दुःख वाटलं नाही, पण आंब्याचा मोसम सुरू आल्याबरोबर डॉक्टर गेले उडत म्हणून मी आंबा खायला सुरुवात केली आहे, कारण आंब्याचा आस्वाद सोडा कोण. आता आंबा हा फळ सगळ्यांच्याच इतकं आवडीचं असतं की ते प्रत्येकाला खावं वाटतं. म्हणून वजन वाढल्याचा धोका स्वीकारून सुद्धा मी खातो आहे. हा मी झालो सामान्य माणूस. सामान्य म्हणजे आम माणूस ज्याला आंबा आवडतो. पण आम मधले जे खास असतात ते आंब्याच्या बाबत वेगळाच विचार करतात. खास करून UPSC ची परीक्षा देऊन IAS वगैरे झाल्यावर तर वेगळीच शक्कल लढवता येते, याचं उत्तम उदाहरण आपल्याला दिसतंय. आणि ते म्हणजे अरविंद केजरीवाल. होय, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 28 मार्च पासून जेलमध्ये बंद आहेत. हायकोर्टाकडं त्यांनी ही अटकच बेकायदेशीर असल्याची मागणी केली, पण हायकोर्टानं सांगितलं छे ही तर कायदेशीर अटक आहे. सुप्रीम कोर्टात म्हणाले तुम्ही तरी लवकर निकाल द्या. सुप्रीम कोर्ट म्हणाला ठीक आहे, तुमचं ऐकून घेऊ, निकाल देऊ. 28 मार्च पासून गडी आत्तापर्यंत जेलमध्ये आहे, जामीन काही मिळत नाही आहे. आणि ही जामीन मिळवण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी एक खास मार्ग निवडला आहे, आणि तो खास मार्ग म्हणजे आंबे खा आंबे. मला प्रश्न पडला, अरविंद केजरीवाल यांनी आमच्या संजय राऊतांना 100 दिवस भरण्याआधीच हा मार्ग सांगितला असता तर संजय राऊतही बाहेर आले असतेच की. अरविंद केजरीवालांनी हाच मार्ग जर आत्ता यांना नवाब मलिकांना सांगितला असता तर तेही बिचारे बाहेर आले असतेच की. कदाचित अरविंद केजरीवालांनी वाझेला हा मार्ग सांगितला तर जास्त बरं होईल, तेही बाहेर येतील तुरुंगाच्या. अरविंद केजरीवालांनी एक मार्ग प्रशस्त करून दिला आहे, जामीन पाहिजे असेल तर आंबे खा आंबे. आता जेलमधल्या देवाला आंब्याचा नवस बोलला की जामीन मिळतो की काय असा प्रश्न आम्हाला पडलाय. पण अरविंद केजरीवाल आजकाल आंब्यावर ताव मारतायत. कोणत्या ताव मारतायत ते मीडियाला विचारून बघायला हवं. बघा बघा, हे देवगडचा हापूस खातायत की अजून कुठला खातायत, की अजून कोकणातला दुसरा वेगळा खातायत, रत्नागिरीचा हापूस खातायत का देवगडचा खातायत, की अंबानीच्या शेतातला गुजरातचा आंबा खातायत, की महाराष्ट्रातला बदाम खातायत, की अजून कुठला खातायत, असे वेगवेगळे केसर खातायत, हे जरा बघायला पाहिजे आंबा कुठला खातायत ते. पण आंबा खाल्ल्यावर जामीन मिळतो असं म्हणतात म्हणे. आणि अरविंद केजरीवाल यांनी नेमका हाच खास मार्ग आम खाण्याचा म्हणजे आंबा खाण्याचा निवडलेला आहे. आता आम हिंदीत आहे आणि त्यांच्या पक्षाचंही नाव आम आहे, म्हणून कदाचित त्यांना आंबा खावा वाटत असेल असं माझ्यासारख्याला वाटतंय. खबर बघूया. बार अँड बेंचनी ही खबर दिली आहे. बार अँड बेंचच्या खबरमध्ये सांगितलंय की केजरीवालांनी जेलमध्ये मागून मागून आंबे खायला सुरुवात केली आहे. चला, अशी जेल कुणाच्याही नशिबात येवो एवढीच अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही, कारण जर एवढे आंबे तुरुंगातल्या आम कैद्याला मिळणार असतील तर जेल बरीच म्हणावं लागेल की अनेकांच्यासाठी. केजरीवाल आंबे खातायत आणि आंबे खाण्याचं कारण वेगळं आहे. केजरीवालांना हवाय जामीन. हा जामीन मिळावा म्हणून केजरीवाल आंबे खातायत. तुम्ही म्हणाल काय कुलकर्णी, वेळ लागलाय का, काय झालंय, कसल्याला काय काय बोलताय, कुठं वडाचं तेल वांग्यावर काढताय, झाडावरच पत्रवळ्या लावताय, काय चाललंय तुमचं, असं म्हणेल. हो, खराय, हे खराय, अगदी खराय. केजरीवाल आंबा खातायत ही बातमी बार अँड बेचनी दिली आहे, त्यांच्या ट्विटरवर दिली आहे, वेबसाईटवर दिली आहे, आर्टवर्क करून दिली आहे. ह्या सगळ्या तीनही गोष्टी मी तुम्हाला शांतपणे दाखवतोय, एक 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 एक. त्याचं कारण असं आहे, आंबे खाल्लं की वजन वाढतं, शुगर वाढते, कारण आंब्यात साखरेचं प्रमाण अधिक असतं. वजन वाढतं त्याचं कारण साखरेचं प्रमाण अधिक असतं, आणि साखर जास्त खाल्ली की वजन वाढत असतं. म्हणून डॉक्टरांनी मला साखर प्लस आंबा प्लस चिकू नाही म्हणलं होतं. साखर वाढली की डायबेटिक पेशंटला प्रचंड त्रास सुरू होतो आणि मग वेगवेगळे उपचार घ्यावे लागतात.
आता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची साखर वाढली, डायबिटीस वाढलं, तर उपचार घ्यायला बाहेर काढावं लागेल. उपचार घ्यायचे असतील तर दिल्लीच्या 5-स्टार हॉस्पिटलमध्ये, सरकारी हॉस्पिटलमध्ये कसे घेता येतील? मग त्यासाठी खाजगी साधी सुधी हॉस्पिटल बघावे लागतील आणि तिथे ॲडमिट करावं लागेल. मग साध्या आम आदमी पक्षाच्या मालकाला, मालकाला चुकून म्हणालो, आम आदमी पक्षाच्या प्रमुखाला साध्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं असेल आम उपचार घ्यायला, तर त्यांना जामीन मिळायला हवा खाजगी उपचार घेण्यासाठी. आणि जामीन मिळाला की केजरीवाल मोकळे. जामीन मिळवण्यासाठीचा काय उपचार आहे बघा, मला मस्तपैकी आंबे खायचे आणि मोकळं व्हायचं. आंबे खाल्ला की जामीन मिळतो, आंबे खा आंबे तुम्हाला मिळेल जामीन, असंच म्हणावं लागेल. केजरीवालांना जामीन का हवाय? घोटाला है, गडबड है, सब चोर अंदर जाएंगे म्हणणारे केजरीवाल खरोखरच एक दिवस मनी वसे ते स्वप्नी वसे ते मनी वस दिसे का मनी दिसे ते स्वप्नी वसे जे चिंताल ते होईल, या सगळ्या नियमाप्रमाणे केजरीवालच 28 मार्च 2024 आत गेले. अर्थात त्या बिचाऱ्याने ज्यांची यांची नावं घेतली तेही आत गेले, म्हणजे मनीषही आत, अरविंदही आत, सगळेच आत. आणि हे आत गेल्यावर केजरीवालांना वाटलं की तरीही काही होणार नाही, कारण फाईल इज सीन बाय CM, एवढ्या एका शेऱ्यावर सगळं काम भागलेलं आहे. पण व्हिजिलन्स डिपार्टमेंट मोठं हलकट असतं, ते फार आगाऊपणा करतं. आणि या व्हिजिलन्स डिपार्टमेंटनं नेमका आगाऊपणा करत त्यांच्या OSD लाच समन्स बजावलंय आणि त्याला आपल्या खाजगी OSD ला नोकरीतून काढून टाकलंय. बरं, एवढ्यावर नाही भागलं. केजरीवालांचा आणखी एक दास नावाचा OSD आहे त्यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांचा, त्यालाही बाहेरचा रस्ता दाखवत त्याचीही चौकशी सुरू केलेली आहे. जेव्हा फाईल इज सीन बाय CM लिहिणारे OSDs बाहेर पडतात आणि त्यांच्या भोवती फास आवळला जातो, तेव्हा राजाचा पोपटाचा गळा आवळला की राजाला अस्वस्थ व्हायला होतं, म्हणून या पोपटाचा जीव आवळलाय, म्हणून केजरीवाल अस्वस्थ आहेत आणि जामीन घेण्यासाठी प्रयत्न करतायत. बघूया आंबा खाण्याची ट्रिक केजरीवालांना जामीन देते का, कारण कोर्टाने मागितलंय केजरीवालांचा डाएट चार्ट. डाएट चार्ट आल्यावर जर आंबा खाऊ नका असा आदेश कोर्टाने दिला तर मग मात्र केजरीवालांना आंबा मिळणं अवघड होईल आणि मग जामीन मिळणंही अवघड होईल. खाऊ दे आंबा असं कोर्ट म्हणणार असेल तर शुगर व्यवस्था बिघडेल आणि केजरीवालांना जामीन मिळेल. आंबे खा आंबे, जामीन मिळवा जामीन, ही नवी घोषणा आता भारतभरात यशस्वी व्हायला हरकत नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.